तालुक्याच्या हिरडव इथं स्टेट बँकेच्या मॅनेजरची 1 जानेवारीला हत्या झाली होती. या हत्येचं गूढ उकललंय. बँक मॅनेजर राहत असलेल्या लॉजवरील मॅनेजरनंच बँक मॅनेजरची हत्या केल्याचं समोर आलंय. पैशांच्या लालसेपोटी लॉज मॅनेजरने ही हत्या केली असं पोलीस तपासात निष्पन्न झालंय. स्थानिक गुन्हे शाखेनं आरोपी लॉज मॅनेजरला डोंबिवलीमधून ताब्यात घेतलेला आहे. राज्यातील नेत्यांच्या वाहनांना अपघात होण्याचं सत्र काही थांबण्याचं चिन्ह दिसत नाही. माजी मंत्री रामदास कदम यांचे सुपुत्र आणि बाळासाहेबांचे शिवसेना पक्षाचे आमदार योगेश कदम यांच्या वाहनाला अपघात घडला. शुक्रवारी रात्री 10:15 सुमारास पोलादपूर नजीक कशेडी घाटात चोळई इथं हा अपघात घडला. अपघातात सुदैवानं आमदार योगेश कदम बचावले आहेत. चालकाला मात्र किरकोळ दुखापत झाली आहे. मात्र हा घातपात असल्याचा संशय आता व्यक्त करण्यात येतोय. योगेश कदम यांना Y+ दर्जाची सुरक्षा असताना त्यांच्या ताफ्यात डंपर शिरला कसा असा प्रश्न आमदार संजय शिरसाटांनी उपस्थित केला. तसंच याप्रकरणी सखोल चौकशीची मागणीही करण्यात आली आहे. आमदार योगेश कदम यांच्या अपघातग्रस्त गाडी आणि घटनास्थळाची रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी पाहणी केली. तसंच या अपघाताचा सगळ्या बाजूने तपास करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. या घटनेमध्ये जो गुन्हा नोंद केलेला आहे त्या गुन्ह्यामध्ये सर्व पैलू तपासून आम्ही पाहतो आहोत आणि आम्ही आमदार महोदयांच्याकडून पण अधिक माहिती घेतो आहोत. आणि जो डंपर चालक आहे तर त्याचं पण आम्ही इंट्रोगेशन जेव्हा आम्ही करणार तर त्याच्यातून सर्व पैलू सर्व अँगलचा आम्ही तपास करणार आहोत. रामदास कदम साहेबांकडे जर माहिती तशी असेल तर निश्चित त्याची चौकशी सीएम साहेब करतील. परंतु माझं स्पष्ट मत आहे की सर्वच आमदार आणि आमच्याकडे सर्वांनाच लोड असतो, परंतु रात्रीचा प्रवास टाळावा, जेणेकरून घातपात जरी करायचा असेल तर रात्रीचा घातपात होणार नाही, दिवसा पकडले तरी जातील. सुरक्षा असतानाही योगेश कदम यांचा अपघात झाला आणि यानंतर ते घातपात असण्याची शक्यता वर्तवत आहेत आणि मागणी करत आहेत, कसं पाहताय त्याकडे? मला याची पूर्ण माहित नाही, पण जर ते स्वतःच मागणी करत असतील तर त्या मागणीचा गंभीरपणे सरकारने विचार करावाच लागेल. दोन तीनदा त्या ट्रकनी ओव्हरटेक केलं अशा प्रकारची त्यांची भावना आहे. आणि मग जर एखाद्या लोकप्रतिनिधींचा अशा प्रकारे अपघात होत असेल तर त्याची चौकशी करायला काही हरकत नाही, कारण अलीकडच्या काळामध्ये असे अपघात वाढायला लागलेले आहेत आणि त्याच्यामुळे चौकशी होऊन त्या ठिकाणी त्यांच्या आणि जनतेच्या मनातला संभ्रम दूर व्हायला त्या ठिकाणी कसली अडचण यायचा काही विषय नाही. रात्रीचा प्रवास धोक्याचा झालेला आहे याची अनेक उदाहरणं समोर आहेत, त्यावर आपण नजर टाकणार आहोत. 24 डिसेंबर 2022 आमदार जयकुमार गोरे यांच्या कारला अपघात झाला होता. रात्रीचा प्रवास ते करत होते आणि त्यावेळी अपघात झाला होता. 14 ऑगस्ट 2022 शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या कारला अपघात झाला होता. तेही रात्रीच मुंबईत परतत असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला. एक्सप्रेस वेवरील त्यांच्या अपघातात विनायक मेटेंचं निधन झालं. 5 जून 2022 तानाजी सावंतांच्या वाहनाला पुणे सोलापूर महामार्गावर अपघात झाला. 3 जून 2014 केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडेंच्या कारला दिल्लीत अपघात झाला होता आणि त्यांचा मृत्यू झाला होता. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुणे इथं स्वराज्य रक्षक संभाजी राजे अशा आशयाचे स्टिकर्स गाड्यांवर लावले होते. त्याला टक्कर देण्याकरता आज कणकवलीमध्ये आमदार नितेश राणे यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज अशा आशयाचे स्टिकर्स वेगवेगळ्या गाड्यांवर चिकटवून आंदोलन केलं. संपूर्ण जिल्ह्यात स्टिकर्स आंदोलन करण्यात आलं असा इशारा नितेश राणे यांनी दिलाय. नागपूरमधील गुणवंत विद्यार्थी आदर्श शिक्षक सत्कार समारंभाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. यावेळी फडणवीसांनी शिक्षण आणि शिक्षकांचं महत्व सांगितलं. शाळेच्या इमारतीने शाळा मोठी नाही तर तरी तिथल्या शिक्षकांच्या दर्जावर शाळा मोठी होते असं फडणवीस म्हणाले. शिक्षकांच्या मागण्यांबाबत आचारसंहिता संपल्यावर बैठक घेऊन मार्ग काढला जाईल, त्यासाठी प्रयत्न करू असं आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी दिलं.
मी तर नेहमी असं म्हणतो की एखाद्या शाळेची इमारत किती चांगली आहे याच्या आधारावरती शाळा चांगली होत नाही। त्या शाळेमध्ये जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांच्या भरोशावरती शाळा चांगली होते। ज्यावेळेस त्या शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्याला शाळेत जावंसं वाटतं, शाळेत जाताना कुठलीही भीती त्याच्या मनामध्ये नसते, किंबहुना शाळेत गेल्यानंतर काहीतरी आपल्याला चांगलं मिळतंय, ज्ञान मिळतंय, आपल्या शिक्षकांबद्दल आपुलकी वाटते, अशी शाळा ही चांगली शाळा म्हणवली जाते। तुम्हाला एवढंच आश्वस्त करतो की या ज्या सगळ्या मागण्या आपण ठेवलेल्या आहेत या संदर्भात ही आचारसंहिता संपल्याबरोबर माझ्याच दालनामध्ये तुम्हाला बोलवून मी मीटिंग घेईन, त्याच्यामध्ये महानगरपालिकेचे नगरविकास विभागाचे जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना देखील आपण त्या ठिकाणी बोलवू आणि निश्चितपणे या प्रत्येक गोष्टीतनं आपण मार्ग काढण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून आमच्या शिक्षकांना जे दिलं पाहिजे, जे देय आहे, जो त्यांचा हक्क आहे, असा सगळा हक्क हा त्यांना मिळेल। भाजप आमदार राम कदम यांनी त्यांच्या घाटकोपर मतदारसंघातील लोकांकरता काशी यात्रेचं आयोजन केलंय। यासाठी विशेष ट्रेन लोकमान्य टिळक टर्मिनसवरून निघतीय। केंद्रीय मंत्री नारायण राणे या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत। यासाठी नारायण राणे एलटीटी स्थानकावर दाखल झाले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आम्ही स्नेह यात्रा आयोजित करत आहोत असं राम कदम यांनी सांगितलं। श्रावण महिन्यामध्ये मी संतांची, फक्त जटाधारी संत, त्यांना मी देशातले जे ज्योतिर्लिंग आहेत त्याची यात्रा मी काढतो आहे, ज्या पूर्ण ट्रेनमध्ये केवळ आणि केवळ संत असतील आणि ते सगळे जटाधारी त्यागपूर्ण समर्पित जीवन जगणारे संत असतील। तर या ठिकाणी विशेष आश्रमातले काही संत देखील आमच्या सोबत या यात्रेला येत आहेत, त्या संतांचा देखील आशीर्वाद आहे। राम कदमजी यांनी काशी सारनाथ यात्रा 3000 लोक घेऊन ते चाललेले आहेत, ट्रेनने चाललेले आहेत। ही आमच्या मागे ट्रेन आहे ती काशी सारनाथ या ठिकाणी जाणार। याच्यामध्ये सर्व जे यात्रेकरू आहेत हे राम कदम हे त्यांना काशी सारनाथ देव दर्शन करायला घेऊन चालले आहेत। भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या बाईकनं भुरळ घातले। प्रवीण दरेकर यांनी पाटील यांच्या बीएमडब्ल्यू बाईकवरून दरेकर यांनी सैर मारली। कराडमध्ये नरेंद्र पाटील बीएमडब्ल्यू बाईकवरून फिरत असताना दरेकर यांची अचानक त्यांच्याशी भेट झाली। यावेळी दरेकरांना या बीएमडब्ल्यू बाईकची भुरळ पडली। यावेळी स्वतः राईड घेत या बाईकचा अंदाज त्यांनी अनुभवला। बस पाहिजे गाडी।